सध्याच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येते. राज्य निवडणूक आयोगानं मोठा निर्णय घेतलाय. ओबीसी संवर्गातील जागांवर होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकीला स्थगिती देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाला स्थगिती देण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगानं मोठं पाऊल उचलत ओबीसी संवर्गातील जागांवर होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकीला स्थगिती दिली आहे. राज्यातील 106 ग्रामपंचायतीमध्ये 1802 जागांसाठी निवडणूक होणार होती. या 1000 जागांपैकी ओबीसींच्या 400 जागांवरील निवडणुकीला स्थगिती मिळाली आहे. राज्य सरकारने एक अध्यादेश काढत ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाची पुनर्स्थापना केली होती. मात्र हा अध्यादेश सर्वोच्च न्यायालयात टिकू शकला नाही. या अध्यादेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने राज्य सरकारला मोठा धक्का बसला आहे.